माढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी सत्ताधारी साठे गटाकडून बाळासाहेब पवार तर विरोधी गटाकडून शिवसेनेच्या अरविंद खरात यांची निवड करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. माढा नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब पवार व रवींद्र कथले या दोघांचे तर विरोधी माढा शहर विकास आघाडीकडून आनंदराव कानडे, अरविंद खरात व दिनेश गाडेकर या तीन जणांचे अर्ज दाखल झाले होते. दिनेश गाडेकर यांनी दिलेल्या वेळेत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय, तर प्रत्यक्ष निवडीवेळी सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांनी काँग्रेसतर्फे बाळासाहेब पवार यांचे तर विरोधी आघाडीतर्फे शिवसेनेचे अरविंद खरात यांची निवड झाल्याचं स्पष्ट झालं. दोघांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मीनल साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, गटनेत्या संजीवनी भांगे, राजू गोटे, राजेंद्र चौरे यांच्यासह सत्ताधारी साठे गटासह विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीच्या वतीनं दोघा स्वीकृत नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षानं शेकापचे जुने कार्यकर्ते, जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी व मराठा समाजाचे बाळासाहेब पवार यांना संधी देत शहरात बेरजेचे राजकारण केले, तर विरोधी आघाडीकडून धनगर समाजाचे युवा नेते अरविंद खरात यांना संधी देत सामाजिक समीकरण घट्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसून आलं. तर माढा शहर विकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे हे इच्छुक होते. कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे या प्रभाग 7 मधून शिवसेनेतर्फे निवडून आल्यात. तर शहर विकास आघाडीत 5 सदस्य असून त्यापैकी 2 शिवसेनेचे, 1 सेना पुरस्कृत तर 2 राष्ट्रवादीचे. माजी जिल्हा परिषद सदस्य कानडे यांना संधी न मिळाल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. निवडीवेळी नगरसेविका अर्चना कानडे या उपस्थित असल्याचं दिसून आलं. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा.